मैं पलदो पलका शायर हू म्हणणारा साहिर लुधियानवी आधुनिक काळात भारतानं बघितलेला सगळ्यात मोठा शायर आपल्याला शायरीचे नावं विचारले की जी दोन चार नाव आठवतात हो त्यात गालिबनंतरचं दुसरं नाव हमका साहिरचं असतं साहिरीची शायरी पिक्चर पिक्चरमधली गाणी प्यासा सिगरेट अमृता प्रीतमसोबतची लव्ह स्टोरी असं सगळ्यांना माहीत असेल आपण हे सोडून तुम्हाला साहिरीच्या शायरी मागची कहाणी माहिती आहे का तर जाणून घेऊया साहिर लुधियानवी या नावानं सगळं जग त्याला ओळखतं पण त्याचं खरं नाव अब्दुल हई हे होतं पंजाबच्या लुधियानामध्ये जन्मलेल्या या शायरला आपल्या प्रत्येकाला असतो तसा गावाचा अभिमान होता म्हणून त्यानं कवी बांधल्यावर आपलं टोपण नावात लुधियानवी लिहिलं कॉलेज काळापासून शायरीसाठी प्रसिद्ध झालेला साहिर शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पंजाबमधलं मोठं शहर असलेल्या लाहोरला आला तेव्हा काही वर्षातच इंग्रजांनी देश सोडून जायचं ठरवलं जा हिंदू मुस्लिम शीख सगळे एकमेकांच्या उरावर बसले फाळणी झाली देश वाटला गेला पाकिस्तानमधले हिंदू भारतात आले आणि भारतातले मुसलमान पाकिस्तानमध्ये जाऊ लागले भयंकर रक्तपात दोन्ही देशांकडून झाला अशावेळी साहिर नावाचा हा मुस्लिम उर्दू शायर मुसलमानांचा पाकिस्तान सोडून आपल्या म्हातारा आईला येऊन भारतात दिल्लीला पळून आला साहिर भारतात परत येण्यापूर्वी तो येतोय अशी बातमी तर पोहोचली होती दिलो की दिल्लीमध्ये तो रसिकांच्या गळ्यातला ताईद बनला पण तो तिथं जाताना खूप दिवस टिकला नाही तुमच्या आमच्यासारखं त्याला पण फिल्मी किड्यानं झपटलं फिल्मी गाणे तेरी शायरी की सादगी को मेला कर देंगे असं त्याच्या मित्राने त्याला सुचवून बघितलं पण गडी मुंबईला आला मुंबईमध्ये आल्या आल्या तो ज्येष्ठ संगीतकार एस डी वर्मनच्या ऑफिसवर जाऊन धडकला आणि त्यांना म्हणाला मी साहिर लुधियानी बंगाली बाबू एस डी बर्मननी उर्दू साहित्यातलं हे दिग्गज नाव ऐकलं असणं शक्य नव्हतं तरी त्यांनी त्याला एक चान्स दिला गाण्याची सिच्युएशन सांगितली आणि एस डीला हार्मोनियमवर बोट भिरवू लागले काही क्षणात शायर म्हणाला थंडी हवाय लहरा क्याय रुतगे जा तू मोहका हो कैसे भुलाय नौजवान या चित्रपटासाठी लिहिलेलं हे गाणं अजरामर झालं आणि तसंच एस डी आणि साहिर ही जोडी सुद्धा अजरामर झाली ये चमन जार ये जमुना का किनारा ये महल ये मुनक्कश दरव दिवार ये मेहराब ये ताक एक शहनशाहने दोलक का सहारा लेकर हम गरीबों की मोहबत का उडा आहे मजाक प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहलवर अनेकांनी शायरी केली पण तुमच्या आमच्यासारख्या सारख्या फाटक्या बॉयफ्रेंड लोकांचं दुःख साहिरलाच कळालं पण तुम्हाला गमत माहिती आहे का शायरी लिहिण्यापूर्वी साहिरना एकदा ताजमल पाहायला नव्हता दिल्लीमध्ये साहिर खूप फेमस होता त्याची गाणे खूप जन त्याची परवानगी न घेता आपल्या पुस्तकात आणि मासिकात छापायचे एकदा एक तरुण मुलगा त्यांना भेटला त्याचं नाव अमर वर्मा त्याला त्याच्या पुस्तक प्रकाशन संस्थेत पहिलं पुस्तक साहिरच्या कवितांचं छापायचं होतं त्याने साहिरला त्याची काही गीतं वापरायची परवानगी मागितली साहिरनं लगेच गाता जय बंजारा या नावानं पुस्तक छाप म्हणून सांगितलं काही दिवसात साहिर घटना विसरून गेले होते इतक्यात एके दिवशी त्यांच्या घरी एक बासष्ट रुपयांचा चेक आला अमर वर्वानं आपल्या आयपतीप्रमाणे त्यांना रॉयल्टी दिली होती त्या चेक सोबत एवढ्या मोठ्या कवीला आपण इतका कमी रकमेचा चेक देतो याबद्दल शर्मिंदा झालो असं पत्र सुद्धा त्यांनी पाठवलं होतं साहिरने त्याला उलट उत्तर पाठवलं मेरी जिंदगी मे पहिली बार किसने रॉयल्टी इस चेक को जिंदगीभर नाही बोलूंगा साहिरची लोकप्रियता एवढी होती की पहिल्यांदाच फिल्मच्या पोस्टरवर गीतकाराचं नाव येऊ लागलं एकदा साहिर आणि त्याचे मित्र उपन्यासकार कृष्णचंदर हे कारने लुधियानाहून कुठेतरी जात होते अचानक त्यांना शिवपुरी गावाजवळच्या निबीड जंगलात डाकूंनी अडवलं त्यांचा मुखिया कुप्रसिद्ध दा डाकू मानसिंग हा होता कारमधले सगळे घाबरले पण साहिर बिंदास्त होता त्यानं मानसिंगला सांगितलं जो पर फिल्म आहे थी ना मुझे जिने दो उसके गीत मैंने लिखे डाकू मानसिंगने तोच पिक्चर पाहिला होता का माहीत नाही पण साहिरचा कॉन्फिडन्स पाहून त्याने त्यांना जाऊ दिलं असा अवलीया शायर म्हणजे साहिर लुदियानवी तर तुम्हाला ही माहिती कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सिनेमाच्या किस्स्यांसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका